नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग नाशिक या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहे चांदवड येथे. चांदवड हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. हे नाशिकपासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर आहे. 11व्या शतकातील जैन नेली, रेणुका देवी मंदिर, चंद्रेश्वर मंदिर आणि रंगमहाल हे चांदवडमध्ये आहेत. चांदवड हे आजूबाजूला डोंगरांनी वेढलेले शहर आहे. तर आपल्या ब्लॉगचा श्री गणेश करण्यासाठी आज आम्ही चांदवड येथील रेणुका देवी मंदिर आणि चंद्रेश्वर मंदिर या ठिकाणाला भेट देणार आहे. चला तर मग आपण या एक्सप्लोर नाशिक सिरीजला सुरुवात करूया. चांदवडला येण्यासाठी एवढं काही अवघड नाही. जर तुम्ही मॅपवर लोकेशन टाकलं तर तुम्हाला सहजरित्या चांदवडपर्यंत पोहोचता येते. चांदवडला जाण्यासाठी आम्ही निफाड, विंचूर आणि लासलगाव हा रूट निवडला, कारण की इकडून आम्हाला खूपच जवळ पडत होतं. वाटेमध्ये लागणारे नद्या, द्राक्षांचे बाग, शेती आणि वाड्याचे झाडं हे आमच्या जर्नीचा आनंद दुप्पटच करत होते. हिवाळ्याचा सीझन असल्या कारणाने समोर असलेले सातमाळा पर्वतांची रांग आम्हाला काही दिसतच नव्हती. पण जसं जसं चांदवड जवळ येत होतं तसं तसं आम्हाला डोंगर नजरेस पडत होते. जर तुम्ही एनएच 4 या हायवेने येत असाल, म्हणजेच मुंबई आग्रा या हायवेने येत असाल, तर तुम्हाला सातमाळा पर्वतरांगेमधील किल्ले धोडप, किल्ले कांचना, तसेच किल्ले राजधर, कोळधेर आणि इंद्राई या किल्ल्यांचे दर्शन होते. तर समोर जो दिसत आहे तो चांदवडचा किल्ला आहे आणि त्याच्याच पायथ्याशी चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. तर फायनली मित्रांनो, आता आपण चांदवडच्या रेणुका माता मंदिरा परिसरात आलो. जवळजवळ आम्हाला 1 तास लागला इथपर्यंत पोचायला. हायवे पण चांगले आणि रोड पण खूप चांगलाच आहे. तर आता आपण मंदिरात जाऊ. हाय नाशिककर, आज आपण आलेलो आहोत नाशिकपासून 67 किलोमीटर अंतरावर असलेलं चांदवड या ठिकाणी, जे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की रेणुका माता मंदिर यासाठी फेमस आहे. तर एक सोशल मीडियाचं वारं सुरू झालं होतं तेव्हा ही आयडिया निघाली होती नाशिक एक्सप्लोरिंगची. खूप डगमगत सुरुवात झाली, पण 5K पासूनच सुरू झालेला हा प्रवास आता 13K पर्यंत येऊन पोचलेला आहे. आणि नवीन वर्षाची नवीन उभारी देण्याची अनुषंगातून आपण नाशिक एक्सप्लोरिंगमध्ये एक नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्याची सुरुवात आज आपण चांदवड येथून करणार आहोत.
तर नाशिककरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हौशी नवशी याची आवड लक्षात घेऊन हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मार्गशीर्ष महिना चालू आहे तर त्याची सुरुवात आज आपण चांदवड येथून करणार आहोत. नंतर येत्या काही दिवसात आपण त्याची सुरुवात नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर नाशिकमधल्या आउट ऑफ नाशिक या सर्व कव्हर करणार आहोत. तर चला तर मग आता आपण आलेलो आहोत चांदवड या ठिकाणी, सुरुवात इथून करूया. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग तर आत्ता माझ्या मागं जो रोड दिसतोय तर तिथून त्याची एंट्री आहे ॲक्च्युली. तर हा रोड असा येतो आणि इथून तुम्हाला मग इकडं वरती हे मेन गेट आहे. शहराकडून मंदिराकडे जाताना महामार्गालगत एक छोटासा रस्ता लागतो. त्या रस्त्याने मंदिराला जाण्यासाठी जुन्या दगडी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे भव्य असे दगडी प्रवेशद्वार समोर दिसते. महामार्गावरून दिसणारे हे दगडी भव्य प्रवेशद्वार म्हणजेच चांदवडच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष आहे. पावसाळ्यात तर प्रवेशद्वारातून आणि दगडी पायऱ्यावरून खाली खळखळणारे पाणी मोहून टाकते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगण आणि भव्य मंदिर समोर दिसते. पटांगणात उंच अशा दोन भव्य दगडी दीपमाळ आपल्या स्वागतासाठी तयार असतात. मंदिराचे आवाहन खूपच छान आहे आणि सुशोभित केलेले आहे. तिथूनच चंद्रेश्वर गडावरील चंद्रेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर दिसते. तर आता मंदिरामध्ये बसले 2 मिनिटासाठी, दर्शन करून झाले आमचं. आता थोडंसं बसू आणि तर आता दर्शन झाले आमचं. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय. पुढचा प्रवास कोणता आहे आपला? आता चंद्रेश्वरी मंदिरात जाणार आहोत. तर आता वरती चंद्रेश्वरी मंदिरात जाणार आहे, तिथं वरती डायरेक्ट गाडी जाते. तर आता आपण तिथं गेल्यावर डायरेक्ट भेटू. तर देवीचे दर्शन घेऊन आम्ही आता आमचा मोर्चा गडावर असणाऱ्या चंद्रेश्वर महादेव मंदिराकडे वळवला. जर तुमच्याकडे 4-व्हीलर असेल तर एंट्री फी 40 रुपये आहे आणि जर 2-व्हीलर असेल तर एंट्री फी 10 रुपये आहे. तर आता खरी मजा येणार चिलची. इल्ले चांदवड आहे.